अन्यायाविरुद्ध संघटित झाले पाहिजे, तरच न्याय मिळेल असे बृहन्मुंबई महापालिकेच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी सांगितले. महिलांवर अत्याचार अन्याय वाढत आहे, महागाईचा फटकाही सर्वात जास्त महिलांना बसतो. या अन्याय अत्याचाराविरुद्ध महिलांनी एकत्रित येऊन दाद मागितली पाहिजे, तरच न्याय मिळेल असे प्रतिपादन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर हेमांगीताई वरळीकर यांनी केले. सिंहगड रस्ता येथील महासाहेब नवरात्र उत्सव येथील देवीची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली तेव्हा त्या बोलत होत्या. या प्रसंगी महासाहेब नवरात्र उत्सवाचे संस्थापक अध्यक्ष संतोष गोपाल, अध्यक्ष किशोर पवार, सचिन मोरे, भरत आवा कुंभारकर, नाना मरगळे, दीपक शेंडे, प्रकाश यादव, दत्ता नाना रासकर, मोहन जवळकर, रेखा कोंडे, लता मारणे, वैशाली गोपाळ, धनश्री भागवत, अंतरा गुजराती आदी उपस्थित होते. गेली 13 वर्षे संस्थेच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात असे त्यांनी सांगितले. शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आपण विविध मंडळातील देवींचं दर्शन घेतोय, विविध ठिकाणच्या देवींचं दर्शन घेतोय. आज आपण सिंहगड रोड येथील माँसाहेब जिजाऊ उत्सव नवरात्र उत्सव मंडळामध्ये आलो आहोत. आपण आता देवीची मूर्ती पाहतोय, सुरेख आणि सुंदर अशी मूर्ती आहे. आणि आज देवीची आरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर हेमांगीताई वरळीकर आज आरतीला आलेले आहेत. आज ताईंकडनं आपण मंडळाला शुभेच्छा घेणार आहोत आणि काय त्यांचं नवरात्रीच्या निमित्त शुभेच्छा आहेत महिला वर्गाला खास ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ताई काय सांगाल, नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे, सर्वत्र देवीचा जागर होतोय आणि स्त्री शक्तीचा जागर जास्तीत जास्त होतोय, काय सांगाल यांनी? सर्वप्रथम माँसाहेब जिजाऊ नवरात्रोत्सव मंडळाला आज इथे भेट दिली. मुंबईहून खास इथे पुण्याला पण आली आहे. एकविरा दर्शन झालं लोणावळ्याला आणि आज इथे या मंडळाला भेट दिली. सर्वप्रथम या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आणि या विभागातील सर्व रहिवाशांना नवरात्रोत्सवाच्या आणि येणाऱ्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि स्त्री शक्तीचा जागर तुम्ही म्हणताय, आता नुकताच जर तुम्ही पाहिलं असेल ठिकठिकाणी महिलांनी एकत्र येऊन महागाईच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे आणि कुठेतरी या महिला जागरूक झालेल्या आहेत की कुठेतरी आपण पुढे येऊन ह्या अन्यायाला विरोध केला पाहिजे आणि विरोध करताना कुठेतरी आपला आवाज वरपर्यंत गेला पाहिजे, महिलांचा आवाज वरपर्यंत गेला पाहिजे. आणि या आवाजाला ओ म्हणून त्यांनी कुठेतरी ही महागाई थांबवली पाहिजे. आणि देवीच्या मातेच्या चरणीसुद्धा हीच प्रार्थना आहे की महागाई जी महिलांना जास्त त्रास देत असते तर ही महागाई कुठेतरी थांबावी, कुठेतरी ह्याला आळा बसावा, हीच प्रार्थना करते. धन्यवाद. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ संतोष गोपाळ आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारूया किती वर्ष झाली मंडळाला, कसा नवरात्र उत्सव साजरा करतात? सर काय सांगाल, कसा नवरात्र उत्सव साजरा? गेली 12 वर्ष आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतोय. माननीय स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे आणि भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उत्सव साजरा केलेला आहे आणि पूर्ण भक्तिभावाच्या रूपात ह्या सगळा उत्सव महिलाच आमच्या हँडल करतात. 9 दिवस उत्सवात विविध मान्यवरांच्या हस्ते आम्ही आरतीचं आयोजन करतो, महिलांचे कार्यक्रम घेतो आणि आज इथे आपल्या इथे ताईंचं आगमन झालेलं आहे हे आमचं सर्वोच्च आणि फार मोठा असा आम्हाला आणि देवीला बहुमान असा आहे असं आम्ही मानतो. सर्वत्र स्त्री शक्तीचा जागर होतोय, स्त्री शक्तीची सगळीकडे हे केली जाते, काय सांगा स्त्री शक्तीला तुम्ही शिवसेनेच्या वतीने काय सांगा? स्त्री जागृत झाली तर हे जे काय आलेलं संकट आहे ते उलटवून टाकायला वेळ लागणार नाही. जिकडे जाल तिकडे भ्रष्टाचार व्यभिचार, कुठेही स्त्री सुशिक्षित नाही, पण शिवसेनेच्या माध्यमातनं आणि देवीच्या जागराच्या माध्यमातनं हे आलेलं संकट दूर हो एवढीच प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता दी. तर देव सर्वत्र स्त्री शक्तीचा जागर केला जातो आणि सर्वत्र स्त्री शक्तीने एकजुटीने राहावं अशी प्रार्थना आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे.